नमस्कार मित्रांनो, एस पी वेल्थ चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की निफ्टी 18,000 पर्यंत जाऊ शकतो आहे आणि एकदा जर तो ब्रेक झाला तर तिथून पुढे 18,200 लेवल आपल्याला बघायला मिळतील. तर 4 एप्रिललाच आपल्याला बघायला दिसेल तुम्हाला की 18,114 पर्यंत मार्केट जाऊन पुन्हा ते रिट्रेसमेंट झालं, कारण इथे एक गॅप तयार झाला होता. तो गॅप ऑलरेडी आता 3 दिवस जो काही रिट्रेसमेंट झाली होती त्याच्यामध्ये ऑलरेडी हा गॅप आता इथं भरलेला आहे. आणि आजचे जर लेवल बघितली तर आजचं जर क्लोजिंग बघितला तर 17,800 बरोबर मार्केट क्लोज झालेलं आहे. तर मार्केटमध्ये जे काही कॉन्सोलिडेशन व्हायचं होतं, जे काय प्रॉफिट बुकिंग व्हायचं होतं ते इथं झालेलं आहे आणि इथून पुढे तो सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये एक बुल रन पाहायला मिळेल. पण ती कशी एकदम बुलिश नसणार, ती मे बी थोडंफार रिट्रेस होईल, पुन्हा वर जाईल, पुढा रिट्रेस होईल, पुन्हा वर जाईल. तर बघू शकतो आपण पुन्हा जर 18,000ची लेवल आणि 18,200ची लेवल, जोपर्यंत 18,200 तुटत नाही तोपर्यंत तुम्हाला एक शार्प बुल लेवल बघायला मिळणार नाही. तर ह्या आठवड्याचे आता आपण 3 स्टॉक बघूया. तर पहिला स्टॉक मी घेतलेला आहे तो म्हणजे हिंडॅल्को. स्टील सेक्टरमधला आदित्य बिर्लाचा एक चांगला स्टॉक आहे हिंडॅल्को. तर हिंडॅल्को तुम्हाला जर बाय करायचं असेल तर हिंडॅल्को तुम्ही 582 प्राईसला तुम्ही बाय करू शकता, किंवा 584.55 हाय आहे आजच्या दिवसाचा, तर त्याच्यावरती तुम्ही बाय करू शकता. आणि त्याचा स्टॉप लॉस तुम्ही 550 किंवा 555 आसपास ठेवण्याचं टार्गेट तुम्ही 630 ते 640 पर्यंत त्याचं टार्गेट ठेवू शकता. आर एस आय जर बघितलं तर आर एस आय सुद्धा आता थोडा शिफ्ट झालेला आहे. तर हिंडॅल्को एक चांगली कंपनी आहे. हिंडॅल्कोची आपण जरा हिस्ट्री बघूया. हिंडॅल्को इंडस्ट्रीज, आदित्य बिर्ला जे काय आहे, आदित्य बिर्ला ग्रुपचा हा एक स्टॉक आहे, चांगली कंपनी आहे. एक वर्षाचा रिटर्न बघितला तर ह्याचा रिटर्न आहे 60% आहे. 1 डेचा रिटर्न बघितला तर 1.2% आहे. 1 मंथचा जर बघितला तर 7% डाऊन आहे. म्हणजे एका महिन्यात आपल्याला 7% डिस्काउंटमध्ये हा स्टॉक आत्ता आपल्याला मिळत आहे. तर हा स्टॉक तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यास काही हरकत नाही. चांगला निफ्टी 50चा स्टॉक आहे, ह्याचा रँक 40 आहे. तर एक लार्ज कॅप कॅटेगरीचा स्टॉक आहे. तर हा तुम्ही ट्रेडिंग बेटसाठी घेणार असेल तर 584 किंवा 584 आसपास तुम्ही घेऊ शकता. टार्गेट आहे 630 आसपास तुम्ही ठेवू शकताय. दुसरा स्टॉक मी घेतलेला आहे तो म्हणजे व्हेइकल सेक्टरमधला आहे, तो म्हणजे टाटा मोटर्स. थोडा ॲग्रेसिव्ह बेट आहे टाटा मोटर्स. टाटा मोटर्ससुद्धा इलेक्ट्रिक व्हेइकल सेगमेंटमध्ये एक चांगली कॉम्पिटिटर मानली जाते आत्ता. तर तुम्ही हा स्टॉक जर घ्यायचा असेल तर 456 आसपास तुम्ही हा स्टॉक घेऊ शकता. हा एक गॅप तयार झालेला आहे, हा गॅप इथे अजून भरायचा आहे. तर हा गॅप लवकरच भरेल, कारण आर एस आय पण थोडा शिफ्ट होताना दिसतोय. तर हा जर स्टॉक 456 घ्यायचा, त्याचं टार्गेट पहिलं असेल तर हा गॅप म्हणजे 474 असेल आणि तिथून पुढचं टार्गेट असेल 490. सो 475 ते 490 याचं टार्गेट असेल. तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा तर 440 याचा हा स्टॉप लॉस असेल. तर टाटा मोटर्सचे आपण जर फंडामेंटल बघूया की आत्ता टाटा मोटर्स आपल्याला काय सांगतो. ओके, थोडासा स्टॉक व्हॅल्युएशन हाय व्हॅल्युएशनला मिळत आहे. करंट प्राइसेस मोर दॅन द इंट्रिंसिक व्हॅल्यू, बर रेड फ्लॅग जो आहे तो कुठलेही नाही. एंट्री पॉईंट गुड टाईम टू कन्सिडर आहे. ओके, फायनान्शियल ट्रेंड थोडासा डाऊन साईड होते, कारण ऑटो सेक्टर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ऑटो सेक्टर थोडं डिक्लाईन आहे येत्या या दोन वर्षात कोरोनामुळे. आणि आता कसं आहे, इलेक्ट्रिक व्हेइकलची मागणी वाढलेली आहे, पण टाटाचे 2 व्हीलर्स नाही, टाटाचे 4 व्हीलर्स आहेत. सो हा स्टॉक चांगल्या व्हॅल्युएशनला पण मिळत आहे. सो 456 ते 455 ह्या लेवलला तुम्ही बाय करू शकता. 475 ते 490 याचं पहिलं टार्गेट असेल. 1 वीकचा रिटर्न बघितला तर 3% आहे. 1 मंथचा बघितला तर 15% आहे. सो ऑलमोस्ट स्टॉक एक चांगल्या हाय लेवलला पोचलेला आहे. तर हा स्टॉक ट्रेडिंग बेटसाठी घेणार असेल तर तुम्हाला मी लेवल सांगितलेल्या आहेत. अदरवाईज हा स्टॉक तुम्ही लॉंग टर्मला सुद्धा बाय करू शकता. शेवटचा स्टॉक मी काढलेला आहे, हे स्टॉक मी काढलेले आहे हिंदुस्तान कॉपर. मेटल सेक्टरचाच घेतलेला आहे मी हिंद कॉपर. ओके, हिंद कॉपर जर बघितला तर हा स्टॉकसुद्धा एक चांगला, इथं जर पॅटर्न बघितला तर एक W पॅटर्न आपल्याला इथे बघायला मिळतो. हा एक पॅटर्न इथे W बघायला मिळतो. तर इथून हा ब्रेकआउट देऊ शकतो. हा स्टॉक तुम्हाला जर घ्यायचा असेल तर 123-124 आसपास तुम्ही हा स्टॉक घेऊ शकताय. 124 व्हॉल्यूममध्ये पण चांगलं बाईंग झालेलं आहे. आर एस आय पण ऑलमोस्ट 60% पोहोचलेला आहे. तर 100 ह्याचा हाय जर बघितला आजचा 124 आसपास तुम्ही हा स्टॉक घेऊ शकता. जेव्हा 125 सुटेल, याचं 25 सुटेल, तर याचं टार्गेट तुम्ही 130 म्हणजे 5% टार्गेट जर बघितलं तर 130 ते 135 टार्गेट असेल. आणि ह्याचा जर तुम्हाला स्टॉप लॉस पाहिजे असेल तर 117 ते 118 तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. तर हे आहेत आपले
तीन स्टॉक जे ह्या वीकसाठी मी सांगितलेले आहे, हिंद कॉपर एकदा बघून घेऊया आपण. हिंद कॉपर, हिंदुस्थान कॉपर लिमिटेड हा स्टॉकसुद्धा बघितला, ती निफ्टी 500 स्टॉक आहे, 312 रँक आहे, एंट्री पॉईंट गुड टाइम टू कन्सिडर आहे. तर ह्यावर्षीसुद्धा याचा रेव्हेन्यू जबरदस्त वाढलेला आहे, मागच्या वर्षी तुलनेत प्रॉफिट यावर्षी जास्त आहे. तर हा स्टॉक तुम्ही ट्रेडिंग बेटसाठी घेऊ शकता. ओके, तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, त्यांना सबस्क्राईब करा. धन्यवाद.